मागच्या वेळेला काय झालं, लोकांची दिशाभूल केलं, दर्शन माने साहेबांनी काय केलं, तुमच्या हाताचं पेन देईन, कामं देईन, पण त्यांना काय जमलंच नाही. आणि ते जर उमेदवार आमचे गायबच झाल्यात 5 वर्ष, ते काय लगेच नाही. राजू शेट्यांची फार हे आहे, आम्हाला गरज आहे, कारण त्यांनी आमच्या भागामध्ये खूप वेळा येऊन गेलेत. तिन्ही नेते तुल्यबळ आहेत, समस्या सोडवण्यासाठी तिघेही नेते तितकेच कटिबद्ध आहेत. तिसरं म्हटलं तर आता हे काय वस्तू नगरी आहे, सगळ्यात मोठा जे पाण्याचा प्रश्न आहे, तर पाणीच नाही आहे. पाण्याचा प्रश्न तिसरं सोडणार एकच नेता, ते म्हणजे ते कराशेट्टी साहेबच. गेली 20 वर्ष जनता फक्त मतदान करते आणि निवडणुकीला गुलाल लावून फिरते, पण यावेळी तसं होणार नाही. खरंच लोक अभ्यासू झालेत. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी ऐस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. लोकसभा 2024 ची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात चर्चित मतदारसंघ जर कुठला असेल तर तो आहे हातकणंगले मतदारसंघ. आणि त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कुठलं शहर बजावत असेल तर ते आहे इचलकरंजी. आणि त्याच इचलकरंजीमध्ये मी आहे, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वज्रधारी न्यूजमध्ये. राजलक्ष्मी ग्रुप विटा प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत इचलकरंजीकरांची मतं ती कोणाच्या पारड्यात पडणार आहेत, किंवा त्यांचा कौल कुणाकडे आहे, धैर्यशील माने, राजू शेट्टी की सत्यजित पाटील. चला जाणून घेऊया तिथले लोक यांच्या समस्या काय आहेत. पाणी पिणं आम्हाला मिळून द्या, आम्हाला घर बी नाही, ते आम्ही भाड्यानं राहतोय, हाता आम्ही रोजचं कमवायचं. काय प्रश्न आहे नेमका, भाड्याने राहता म्हणजे काय, काय प्रश्न काय झाला? म्हणजे आम्ही आता घर अजून मंजूरच झाले नाही ते घर आम्हाला, आम्ही असंच राहतोय, भाडं महिन्याला भरायचं का, पोटाला खायचं का, काय करायचं, मुलं बाळ आम्ही जगवायची, आम्ही काम करून खाणारे आम्ही माणसं, घराचे भाडं भरायचं का, आम्ही पोरांचे शिक्षण बघायचं. तुम्हाला काय वाटतं की काय तुमच्या या समस्या कोण सोडवू? आम्ही प्रथम आम्ही राजू शेट्टींना ज्यावेळेला आम्ही इथं बोलवून घेतलो होतो त्यावेळेला त्यांनी आम्ही त्यांच्यासमोर हा प्रश्न टाकला होता की तुम्ही आम्हाला पाण्याची आणि ह्याची गटारीची सोय करून द्या. पण आमची इच्छा काय आहे की आम्हा सर्वांना पाणी पुरवठा, गटारी, आमची लहान लहान लेकरं आहेत, ह्याच्यापासून आम्हाला त्यांनी सुरक्षित ठेवावं. आणि कोणाकडनं अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला तुमच्याकडून पण अपेक्षा आहे, त्यांच्याकडून पण अपेक्षा. आता पक्षघात कोण आहे, तुम्ही आला ना, मग तुम्हाला आम्ही सांगणार. आता आपल्याकडं पूर्ण इचल म्हणजे हातकणंगलीमध्ये 3 उमेदवार आहेत, राजू शेट्टी आहेत, धैर्यशील माने आहेत आणि सत्यजित पाटील आहेत शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे. तर या तिघांपैकी तुम्हाला कोण वाटते की तुमचा प्रश्न? राजू शेट्टींची फार हे आहे, आम्हाला गरज आहे, कारण त्यांनी आमच्या भागामध्ये खूप वेळा येऊन गेलेत, खूप वेळा आम्ही त्यांना तक्रारी केल्या, त्यांनी आमच्या तक्रारी मान्य केल्या आणि आम्हाला त्यांनी प्रश्न टाकला की तुमच्या सर्व मान्य आम्ही पुरे करणार. आम्ही मोर्चाला सुद्धा गेलो होतो आणि त्यांनी इथे येऊन 3 वेळा आम्हाला सांगून गेल्यात, पण आम्हाला विश्वास आहे की त्यांनी हे पुढचे प्रश्न जे आमचे आहेत ते त्यांनी सुरक्षित करून द्यावं. सत्यजित पाटील पण उमेदवार आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा नाही काय सगळ्या गोष्टी का ते सोडवतील प्रश्न? कारण आता 2 खासदार 2 वेळेस हे 2 लोक तर खासदार होऊन गेलेले आहेत, त्याच्याबद्दल काय वाटत? हा काय वाटत नाही सत्यजित पाटलांबद्दल काय वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं कोण सोडवतील इथले प्रश्न तुमचे? राजू शेट्टी. का असा विश्वास का वाटतो तुम्हाला?
त्यांच्यावर विश्वास आहे लय. आणखीन कोण आजी तुम्ही काय बोलणार? आय राजू शेट्टीचा विश्वास. राजू शेट्टींवर एवढा विश्वास? हो. काय त्यांनी काम केली? हो सांगितलं आम्हाला. आश्वासन दिलं? आश्वासन दिलं. गटरेचं आणि पाण्याचं ते जमळा काय घरांचं करून खातो आम्ही गरीब. यंदा विश्वास आहे की यंदा राजू शेट्टी? हा करून देत यंदा आहे. कोण वाटतं 24 आता लोकसभेला कोण निवडून जाईल इकडनं हातकणंगले मधन? इचलकरंजीकरांची मतं कोणाला? राजू शेट्टींनाच आम्ही देणार. राजू शेट्टी. आजी काय वाटत कोण निवडून? मला काय ऐका येत नाही. इचलकरंजी मध्ये आपण आहोत आणि नेमकं या शहरामधनं समस्या काय आहेत आणि कुठल्या उमेदवाराला कुठली चर्चा चालू आहे, कुठल्या उमेदवाराला चलती आहे ते आपण विचारणार आहोत. राम राम काका. हां नमस्कार. काय समस्या आहे इचलकरंजीमध्ये काय सांगाल? इचलकरंजीमध्ये समस्या भरपूर आहेत. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बरं. पाण्याची टंचाई भरपूर आहे इथं आणि योजना काय अजून पूर्ण झालेलं नाही, त्याला विरोध आहे काही लोकांचा. अच्छा, मग काय बघताय कसं? पाण्याचा प्रश्न आहे, दुसरा आणखीन कुठला प्रश्न? दुसरा म्हणजे धंद्याचा तर 90% धंदा मार खाल्लेला आहे. काय म्हणजे वस्त्रोद्योग. अच्छा. वस्त्रोद्योगाचा पूर्ण मंदीत आहे, कायम मंदीत आहे. असं राजकीय पुढाऱ्यांचं याच्यावर लक्षच नसतं. कोण सोडवेल असं वाटतंय आता हा प्रश्न तुमचा? आता सध्या लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, अगदी 7 तारखेला मतदान आहे. तसं पुढारी फक्त भाषण करून आश्वासन देतात, प्रश्न तसं कोण सोडवत नाही. उमेदवार आता सध्या तुम्हाला माहितीत कोण कोण आहेत? लोकसभेचे बहुतेक धैर्यशील मानेक आहेत आणि राजू शेट्टी आणि दुसरे कोण? अजित पाटील पण आहे. हां सत्यजित पाटील. कोण या तिघांपैकी तुम्हाला कोण वाटतंय कोण याला न्याय देईल वाटतंय? तुमचा प्रश्न कोण सोडवेल वाटतंय? तसं माने सोडतील असं वाटतंय, पण सध्या तेच खासदार होते, ते सोडवणार आहेत. सोडवतील की? अच्छा, प्रश्न सोडवतील. आणखी एक चान्स त्यांना तुम्ही द्यायचं म्हणताय. तिकडनं सत्यजित पाटील पण उभे आहेत. मग शिवसेनेचेच माने होते तेव्हा तुम्ही वोट दिलं, आता ती मतं दुबकतील असं वाटत नाही का? वा जनरली प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. माझ्या मनात आहे ते दुसऱ्याच्या मनात नसतं. दुसऱ्याच्या मनातलं मी कसं सांगणार? मतं काय आहेत आता शिवसेनेचे 2 गट पडले ना, आता परत माने आणि याच्यामध्ये सगळी मतं विभागतील? विभागणार ना, विभागणार ना. गट वेगवेगळे असतात, कार्यकर्ते वेगळे असतात, मतं फुटणार मतं. बरं, काय सांगशील दादा, इथं काय सध्या वातावरण आहे, परिस्थिती काय, इथल्या लोकांची मानसिकता काय? महाराष्ट्रातल्या साधारणतः एकंदरीत 48 मतदारसंघापेक्षा हा आमचा हातकणंगले मतदारसंघ हा नेहमीच एक विशेष राहिला आहे. सध्या इथं आतापर्यंत दुरंगी लढती बघितलं, आता चौरंगी लढत आहे. मागच्या वेळी वंचित फॅक्टर एक महत्त्वाचा होता, तोही ह्याही वेळी तितकाच महत्त्व ठरला असं वाटते. आणि विद्यमान खासदार तितकंच, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, आपल्या समस्याही तितक्या चांगल्या मांडतात. त्यांचे अपोजंट आहेत राजू शेट्टी, तेही त्यांचा एक फिक्स मतदार आहे, त्यांची एक वोट बँक चांगली आहे. ऊस पट्ट्यात आमचा हा पूर्ण 100% ऊस पट्ट्याचा मतदारसंघ आहे, त्यामुळं असं ह्या मतदारसंघात प्रिडिक्शन कोणी लावू शकत नाही की हा उमेदवार 100% निवडून येईल. आणि नवीन आलेला ह्यावर्षी सत्यजित आबांचा एक नवीन उमेदवारी जी आहे, त्यांचे वडील 10 वर्ष आमदार होते. सत्यजित आबा स्वतः 2 वेळा आमदार होते, त्यांनी 20 वर्ष राजघराण्याचं राजकारण बघितलं. वाटतं या तिघांपैकी तुम्हाला कोण वाटतंय की? तिन्ही नेते तुल्यबळ आहेत, समस्या सोडवण्यासाठी तिघेही नेते तितकेच कटिबद्ध आहेत. पण संपर्क कुणाचा चांगला? संपर्क बघितला तर तिघांचाही तितकाच जनसंपर्क आहे. सत्यजित आबा जरा मतदारसंघाच्या उत्तर भागात नाहीत, पण त्यांचा संपर्क ही शिवसेना ही तळागाळात असल्यामुळं शिवसेना दुभंगली शिवसेनेचे नेते दुभंगले असं मी म्हणेन वैयक्तिक. पण शिवसैनिक दुभंगला गेलेला नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. जर तुम्ही बारीकाईने जर बघितलं गेलं तर शिवसैनिक दुभायला गेला. कुठल्या शिवसेनेच्या बाजूनं शिवसैनिक असं तुम्हाला वाटतं? माने की पाटील ते सांगता येणार नाही आपल्याला. जोपर्यंत 4 जून येत नाही तोपर्यंत आपण हे सांगू शकणार नाही. ह्या ज्या आता पण ह्या सगळ्यांचा विचार केला तर जे मूळ प्रश्न आहे शहरातला प्रश्न बघितला तर पाणी प्रश्न आहे. जर शिरोळ तालुक्याचा प्रश्न घेतला तर इथं पाणी कमी पडतं आणि शिरोळ तालुक्यात पाणी जास्त होतं. तर पाणी पुराच्या वेळी पाणी कसं वळवता येईल, म्हैसाळ प्रकल्प कसा ऍक्टिव्ह करता येईल, कोण सोडवेल असं वाटतंय प्रश्न? शिरोळमध्ये उल्हासदादांनी तितक्या प्रखरतेनं त्याचा पाठपुरावा केला होता, आता मागच्या 10 वर्षात त्याचा तितका पाठपुरावा झालेला दिसत नाही आहे. आता 3-4 नवीन कृष्णा नदीवर पूल झाले, पाण्याचा प्रवाह आता कमी होणार आहे. येणाऱ्या काळात जर पाऊस जास्त झाला आणि त्याचवेळी जर अलमट्टीनं पाणी थांबवलं तर शिरोळ तालुक्यामध्ये परत एकदा पूर येण्याचा चान्स आहे. तर तो
त्यांच्या कुठल्याही नेत्याच्या तोंडामध्ये, चारही नेत्याच्या ह्याच्यामध्ये, तर शिरोळ तालुक्यातला पूर कसा थांबवता येईल ह्याच्यावर कोणाचा अभ्यास दिसत नाही. त्यामुळे आता जनता तितकी सुज्ञ आहे. गेली 20 वर्ष जनता फक्त मतदान करते आणि निवडणुकीला गुलाल लावून फिरते, पण ह्यावेळी तसं होणार नाही. खरंच लोक अभ्यासू झालेत. कोण जाईल 4 जूनला इथून संसदेमध्ये खासदारकीची शपथ हातकणंगले मतदारसंघाची, कोण घेईल वाटतं? असा नेता घेईल जो बोलेल आणि तो करून दाखवेल. सांगा की कोण आता 4 नाव? नाही, आता कसं आहे, हे एक मतदार आहे. मी मतदान हे गुप्त मतदान आहे. नाही पण तुमचं मतदान नाही विचारत मी, पण तुम्हाला काय अंदाज वाटतो की कोणता नेता शपथ घेईल वाटतं तुम्हाला? बघू आता 4 जूनला तुम्ही आहेच आम्हाला दाखवायला कोण घेते. बरं बरं. या दादा काय सांगाल, काय इथले इचलकरंजीचे प्रश्न आहेत सध्या? इचलकरंजी म्हटलं तर आता हे काय वस्तूनगरी आहे, सगळ्यात मोठा जे पाण्याचा प्रश्न आहे, तर पाणीच नाही आहे. पाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं. इचलकरंजी फक्त 1-2 किलोमीटरच्या अंतरावर असून सुद्धा आम्हाला पाणी पिता येत नाही, एवढं पाण्याचं दूषित पाणी आहे. सगळं केमिकलयुक्त पाणी आहे. आता जर तुम्ही नदी गेला सगळं केंद्राला तुम्हाला दिसणार. आता इतकी वर्ष झाली हा प्रश्न आहे तुमचा, प्रलंबित आहे, कोण सोडवेल असं वाटतं? उमेदवार माहिती तुम्हाला तर लोकसभेची माहिती आहे. माहिती आहे, दर्शील माने आहे, रावी शेट्टी साहेब आहेत, परत तसं त्याच्यात पाटील आबा सरोडकर पण आहेत. मत्ताजी मत्ता विभागणी होणार 100%. कोण इकडं 4 जूनला इथून संसदेमध्ये दिल्लीला शपथ घेताना कोण दिसतो? रावी शेट्टी साहेब आहेत. का राजू शेट्टी का असं वाटतं तुम्हाला? त्यांची कामं काय वाटतात? कामं म्हणजे कसं आहे, एकतर ते शेतकऱ्यांची कामं करतात, तुम्हाला सगळ्यांना जगाला माहिती आहे. दुसरीकडे म्हणजे पाण्याचा प्रश्न इतरांनी सोडणार एकच नेता, ते म्हणजे ते करा शेट्टे साहेबच. पाण्याचा प्रश्न कोणालाही सुटणारच नाही आहे, कारण जी नदीकाठी शेती जमीन आहे ते काय शेतकऱ्याची आहेत, त्यांचे मन वळवण्याचं काम राजू शेट्टी एकटंच करू शकणार, बाकी कोणीही करू शकत नाही. तुम्हाला 100%. मागच्या वेळेला काय झालं तर लोकांची दिशाभूल केलं, दर्शन माने साहेबांनी काय केलं, तुमच्या हातात पेन देईन, कामं देईन, पण त्यांना काय जमलंच नाही. आणि ते जर उमेदवार आमचे गायबच झाल्यात 5 वर्षात, ते काय लगेच नाहीत, 4.5 वर्षांचा आता ते फिरायला लागल्यात. बाबा हे आमचे हे आता दर्शन माने हे आता फिरायला लागल्यात, पण हेच नाही आधी जर फिरलं असतं, जर नाही लोकांमुळे काय जर वाटलं असतं. सत्यजित पाटलांबद्दल काय म्हणतात? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपर्क कसा वाटतो त्यांचा, कसं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो. एक तर बंटी पाटील लागले शिवळमध्ये लागणार, ते गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील, तिथून 2 लागणार, हातकडे म्हणणं काय राजूबाबा हवळे, ही 3. आणि ह्यात इतरकडून कसं झालं आहे, महाविकास आघाडी तर मोठी यांची लॉबी आहे, भजन गांडे साहेब म्हणा किंवा संजय तेंडुलकर साहेब म्हणा, ह्यांच्या जवळजवळ 20 नगरसेवक एकत्र आल्यामुळे की नाही महाविकास आघाडीला पाठिंबा लागणार. मताची विभागणी 100% होणार. कुणी कोण पण येऊ शकतं, कोणालाच काय सांगता येत नाही. कोण प्रामुख्यानं कोण तुम्हाला वाटतं? रावी शेट्टी साहेबच. बरं बरं, तुमचं काय मत आहे, कोण वाटतं तुम्हाला? रावी शेट्टी साहेबच. रावी शेट्टी वाटतं. बरं. आणखीन या सगळ्या ह्याच्यामध्ये राजू शेट्टी तुम्ही म्हणताय, पण जेवढा आम्ही फिरतोय ना तेवढं असं समजतं की सत्यजित पाटलांची हवा चालली आहे सध्या या घडीला. आपण खेड्यात ना आले ना, खेड काय म्हणते, राजू शेट्टीशिवाय बोलतच नाही. खेड्यामध्ये राजू शेट्टीशिवाय फक्त राजू शेट्टी. इचलकरंजीमध्ये तुम्हाला काढतं खेड आणि शहर? शहरात विभागणी होऊ शकत्या, तसं बघायला गेलं तर राजू शेट्टींना थोडे मतं पडतील, पण खेड्यापाड्यात जे आहे ते राजू शेट्टी साहेबच येणार. पुन्हा एकदा राजू शेट्टींवरती विश्वास इचलकरंजी दाखवेल असं दाखवणार दाखवणार का? तर पाण्याचा प्रश्न त्यांच्यासाठीच सुटणार आहे. आपण जर बघितलं तर इचलकरंजीमध्ये सुद्धा आपण या सगळ्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपण बघतो आहे की तिन्ही उमेदवार जे आहेत ते तुल्यबळ म्हटले जात आहेत, पण त्यातही स्लाइटली एज म्हणतो आपण बघतो आहे की इचलकरंजी ग्रामीण भाग असू दे, इचलकरंजीचा शहरी भागातला असू दे, थोडासा स्लाइटली एज आपण बघतो की राजू शेट्टींना राजू शेट्टींकडं या मतदारांचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 4 जूनला नेमका निकाल काय लागतो हे आपल्याला, आणि ह्या इथल्या विभागातला कौल कुणाला मिळाला हे आपल्याला त्यावेळेस कळेल. तोपर्यंत आपण इथे संभवत. मी शुभम पाटील, आपण पाहत होतात वज्रधारी न्यूज. धन्यवाद.